आहेत दोघेही श्रीवर्धन मध्ये पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न विकेटला धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे एक रन तर पहिल्या बॉलवर घेण्यात यशस्वी झालेत अरविंद तांडेल बॅटिंग साठी गणेश पाटील सुशांत उलकावणी देण्याचा प्रयत्न ठिकाणी झाला पस्तीस ची आवश्यकता आहे या मॅच ला जिंकण्यासाठी चेंबूर टीम ला दुसऱ्या बाजूला मुंब्रा आपण पाहतोय चल मॅच सुरू करा मॅच सुरू करा मॅच सुरू करा अफजल वॉरियर्स आपण पाहतोय अफजल मेहमन यांची टीम आपल्याला पाहिला मिळते क्रिकेटचे प्रचंड चाहते श्रीवर्धनचे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फायर मुमरा हो हो खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होताना पाहिला मिळते टप्पा पडतोय बॉल वळण घेतोय कट होतोय कीपरच्या दिशेने जातोय रन मिळणार नाहीये अशाच प्रकारचे बॉल आले तर मात्र दडपण येऊ शकतं दोन बॉल आणि एक रन झालेला आहे पस्तीस रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी चार च चा घमासन आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जे पाहत प्रेक्षक पाहत असतील त्यांच्या माहितीसाठी समोरच्या बाजूला मात्र खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मैदानाच्या तिन्ही बाजूला गर्दी करून मॅच चा आनंद घेत आहेत अय्यान बॉयची ही क्रीडा स्पर्धा अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय सी टाईप बाउंड्री यावेळेला पुढे सर सरसा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही परंतु एक रन त्या ठिकाणी मिळेल एक रननी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहिला मिळेल धाव संख्या जाते दोन वर जिंकणार कोण मुंब्रा की चेंबूर त्यासाठीची लढत या ठिकाणी परंतु क्रिकेट देखील मला जिंकल्यासारखं का वाटतंय कारण ज्या पद्धतीने कालपासून ही मॅच पाहायला मिळते ही स्पर्धा पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते दर्दी आहेत नक्कीच दर्यावर आहेत त्याच्यामुळे गर्दी तर होणारच आणि अगदी चाहते आमचे सलीम बाबू हे देखील क्रिकेटचे प्रचंड चाहते आनंद घेत आहेत या मॅच चा वेळेला चांगला फटका परंतु फिल्डर आहे तिकडे रन घेण्याचा प्रयत्न परंतु एका रनवर समाधान मानावं लागेल प्रयत्न तर जरूर केला जातोय परंतु सुशांत प्रयत्न यशस्वी करू देत नाहीयेत चार बॉल झालेत आणि तीन रन झालेत पस्तीस रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी सर्कल भेदायचंय कड भेदायचं आहे कारण पॉवर प्लेची ओर आहे पॉवर प्लेचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय पाहायचंय पुन्हा एकदा गणेश पाटील चेंबूर टीम साठी एकाच विभागातील खेळाडू असणं गरजेचं आहे या स्पर्धेची ते वैशिष्ट्य आहे यावेळेला जर पाहिलं तर व्हाईट बॉल टाइम घेऊ नका विनंती आहे कारण यानंतर खूप साऱ्या सा मॅचेस आहेत यावेळेला टॅप केला जातोय बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय धावसंख्या दोन ने चांगला टॅप होता कव्हरच्या दिशेने मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे फरान स्वतः होते आणि स्कोर जर पाहिला तर दोन ने पुढे जाताना पाहिला मिळेल धावसंख्या दोन ने पुढे जाते ती होते सहा सहा धावा धाव फलकावर आहेत षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाच चेंडू आणि सहा धावा झालेले आहेत घाई करायची चला मॅच सुरू करायची आहे खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत केवळ ही आठवी मॅच आहेत आणि या ही मॅच झाल्यानंतर देखील आठ मॅच आहेत अजून आठ मॅच खेळवायच्या याची नोंद घ्या तवेत दिशेने गणेश पाटील सुशांतच्या बॉलिंगचा सा सामना करण्याचा सा प्रयत्न केला जाईल अयान बॉय श्रीवर्धन आयोजित अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा स्ट्रोक ला खेळला गेला कव्हरच्या दिशेने नो बॉल नो बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळेल स्कोअर जर पाहिला तर दोन ने पुढे जाताना पाहिला मिळेल कारण वाट पाहावी लागते पाहिला तर आता दोन्ही पुढे जातोय आठ धावा धाव फलकावर आणि फ्री हिटचा फायदा आता कशा प्रकारे घेतला जातोय अरविंद तांडेल देदर क्रिकेट मधील देखील एक खेळाडू आपल्याला मिळत यावेळेला आणखीन एक चांगला फटका क्षेत्रक्षकाकडून रक्षकाकडून झाली चूक बॉल जाईल सीमारेषेच्या जा पलीकडे टाळ्यांचा गजर होईल चेंबूर साठी अरविंद तांडेल या ठिकाणी बॅट मधून येतो त्यांच्या चौकार स्कोर जर पाहिला तर झालाय बारा ओव्हर संपली पहिली बाळा सातनाक माजी नगराध्यक्ष श्रीवर्धन चे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत या अयान बॉईज आयोजित स्पर्धेमध्ये साहेब आपलं हार्दिक 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 असं स्वागत प्रेक्षकांची प्रचंड गर्दी स्टेजवर देखील जागा नाहीये जिकडे जिकडे प्रेक्षक आहेत तिकडेही जागा नाहीये प्रेक्षक काही बसून तर काही उभ्याने मॅच पाहतायत अगदी पाठीमागे पडद्याच्या पाठून देखील आता काही प्रेक्षक मॅच पाहावी लागलेत आणि माझ्या मते आणखी दोन तासाने काय परिस्थिती असेल सांगू शकत नाही कारण चारी बाजूने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी श्रीवर्धन मध्ये आहे दर्यावर्दी आणि इकडे आहेत क्रिकेटचे दर्दी देखील त्यामुळे झालेली ही गर्दी आपण पाहतोय इसीलिए सर आपने बिलकुल सही कहा था ये क्रिकेट के दर्दी प्रेमी है और जिस तरीके से इनकी इस को तक में 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 बनाने का काम। कहते हैं ना 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 कि खाने में नमक ना हो, में शक्कर ना हो, शक्कर और क्रिकेट हो, आनंद बॉलिंग बॉलिंग प्रेक्षकांना विनंती बाहेरून कृपया कोणी आवाज देऊ नका जेणेकरून पंचांना अंपायरला डिसिजन द्यायला अडथळा येऊ शकतो सहकार्य करा दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा तर दोन्ही टीम तुम्ही लांबून आलात त्याबद्दल तुमचं स्वागत परंतु कमिटी सांगते आतापर्यंत जेवढा वेळ लागला नव्हता तेवढा वेळ या एकाच मॅचला लागला गेलाय त्यामुळे आपण आता घाई करायची आहे खूप लांबून आलात त्याबद्दल स्वागत परंतु टाइम तुम्ही वेस्टेज करू नका कारण आज फायनल आजच आहे यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल त्याला खेळला समोर बॉल अडवला जातोय एक रन त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल स्कोर जर पाहिला एकने पुढे जाईल जाऊन पोहोचेल तो तेरा अजूनही बावीस सतरा बॉल आणि बावीस रनची आवश्यकता चेंबूरला मॅच जिंकण्यासाठी अयान बॉयची ही भव्य दिव्य स्पर्धा त्यावेळेला देखील एक कलात्मक फटका वा काय नजाकत पाहायला मिळाली आली व्हीव्हीएस लक्ष्मण मोहम्मद अजहरुद्दीनची आठवण करून देणारा फटका मनगटी चार 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 चौकार आणि बनवलाय आपण म्हणतो बनवून मारलेला फटका अरविंद तांडेल यांनी कालही अशीच बॅटिंग केली होती या वेळेला मात्र त्यांचा संयम तुटला अरविंद माघारी परतताना पाहिला मिळतील कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा धावसंख्या जर पाहिली तर सतरा झालीये अजूनही अठरा रनची आवश्यकता आहे पंधरा बॉल मध्ये आणि अरविंद तांडेल बाद होताना पाहायला मिळतात अरविंद तांडेल बाद होतायत परंतु त्यांची जागा घेण्यासाठी बॉक्स क्रिकेटच्या दोन्हीतील नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याने मुंबईचं बॉक्स क्रिकेट मागील पंधरा वर्ष लिलया गाजवलं आणि ज्या नावाभोवती मुंबईचं बॉक्स क्रिकेट मागील पंधरा वर्ष गोल गोल फिरलं बॅटिंगसाठी घनश्याम शिंदे उर्फ पप्पू मैदानाच्या आतमध्ये परंतु मुंब्रा टीम देखील काही कमी नाहीये कौतुक करावं लागेल आज या ठिकाणी एक ताकदवर मुंबऱ्याची टीम आलीये त्यामुळे मॅच तर रंगात येईल अजूनही पंधरा बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अठरा रनची आवश्यकता आहे घनश्याम शिंदे पप्पू आणि पहिलाच बॉल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळला सर।, सर कितने चौकार चार रन या ठिकाणी घोषित केला जातोय बाळा सातनाक माजी नगराध्यक्ष श्रीवर्धन या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांचं हार्दिक असं स्वागत आम्ही करू कारण ही क्रीडा स्पर्धा मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची श्रीवर्धनची आणि दोन दोन नगराध्यक्ष या ठिकाणी पंचकावर पाहायला मिळत आहेत बाळासाहेब आपलं हार्दिक असं स्वागत असेल श्रीवर्धन नगरीतील ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि आता मात्र निर्धाव चेंडू येईल पप्पूने पहिल्याच बॉलला चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट जरूर केले परंतु दोन ओव्हर संपल्यानंतर धाव दावस, धावसंख्या झाली तेवीस आणि आता बारा बॉल आणि बारा रनची आवश्यकता फैसल उर्जुक हे देखील या ठिकाणी नगराध्यक्ष उपस्थित आहेत माजी नगराध्यक्ष या ठिकाणी बाळासादनाक हे देखील उपस्थित आहे आणि पहा म्हणजे या क्रिकेटला नुसतं प्रेक्षकांचा आश्रय नाही तर राजाश्रय देखील पाहायला मिळतोय कारण या ठिकाणी श्रीवर्धन वर राज्य करणारे देखील या ठिकाणी मॅच पाहण्याचा यासाठी उपस्थित झालेत कौतुक असेल स्वागत असेल तेवीस 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 धाबा झालेत आमच्याकडे या ठिकाणी मोबीन भाई नावाचा एक कॉम्प्युटर आहे मनसूर मनसूर आहेत बॉलिंग साठी बारा बॉल आणि बारा रनची आवश्यकता घनश्याम शिंदे बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील पप्पू मुमरा आणि चौकार येताना पाहायला मिळतोय घनश्याम शिंदे पप्पूच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय ज्याच्या नावावर बऱ्याच वेळा सहा बॉल मध्ये सहा चौकार मारण्याचे विक्रम आहेत आणि आज जर पाहिलं तर पप्पू यांच्या बॅट मधून दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय यावेळेला जर पाहिलं तर स्वीप केला जातोय आणखीन एक धाव या ठिकाणी येताना पाहिला मिळेल धाव संख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती अठ्ठावीस धावांवर जाताना पाहायला मिळेल संपूर्ण श्रीवर्धन नगरी आज अंडर आर्म क्रिकेटच्या रंगात म्हणजे हाप्पीच्या इकडे म्हटलं जातं त्याच्या रंगात रंगताना पाहायला मिळते आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला पाहायला मिळते संयम तुटला गणेशचा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न परत माघारी होत आहेत गणेश बाद नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत अरुण चव्हाण अरुण चव्हाण आणि घनश्याम शिंदे जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मनसूर बॉलिंग साठी जरूर पाहिला मिळत आहेत स्कोअर जर पाहिला तर अठ्ठावीस आहे अजूनही सात रनची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी नऊ बॉल आणि सात रन यावेळेला एक धावीने -एक धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न होईल कारण हे क्रिकेट प्रामुख्याने मुंबईत एक एक धावीचं खेळलं जातं आणि आता गरज ज्या पद्धतीचे त्या पद्धतीचे स्ट्रोक देखील खेळण्याचा प्रयत्न केला जातोय घनश्याम बॅटिंग साठी पप्पू हो हो परंतु यावेळेला तो प्रयत्न अंगलट आलाय आणि स्विप करण्याचा प्रयत्न होता परंतु रक्षक त्या ठिकाणी चतुराई दाखवली आठ बॉल आणि सात बॉल सहा आणि यावेळेला बॅक फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न दांडीगुल घनश्याम शिंदे माघारी परतताना पाहायला मिळतील आणि आता जर पाहिलं तर मॅच येऊन ठेपली येते सहा बॉल आणि सहा रन वा काय मॅच सुरू आहे दोन्ही बाजूने मुंब्रा देखील हार मानायला तयार नाहीये चेंबूर देखील हार मानायला तयार नाहीये आणि श्रीवर्धनकर मात्र मॅच पाहण्यास उत्सुक आहेत कशा प्रकारे ही मॅच होते दोन्ही टीम मात्र खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत फक्त एक गोष्ट एकच चुकीची आहे ती म्हणजे टाईम जास्त घेत आहेत सहा बॉल आणि नवीन बॅट्समन आलेत हेनॉय कुमार हा हेनॉय कुमार त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अरुण चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अर्षद येत बॉलिंगसाठी बॉलिंग मॅच जर टाय झाली तर आउट असणार आहे का आणखी एखादा आउट पाहायला मिळणार का सलीम बाबू दोन तर झालेत आणि आणखीन एक आउट पाहायला मिळेल का बॉलिंग साठी येताना पाहिला आहेत ते म्हणजे अर्षद अर्षद प्रचंड उत्साह प्रचंड गर्दी अयान ची ही स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते कारण प्रचंड गर्दी चांगल्या मॅचेस नामवंत संघ नामवंत खेळाडू या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आयान बॉयज या ठिकाणी जर पाहिलं तर वाईट बॉल बॅट्समन तर आउट होत आहेत परंतु वाईट बॉल देखील येताना पाहिला मिळेल रन मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु पहा चतुराई दाखवली होती या ठिकाणी अंपायर जो निर्णय देतील दोन्ही टीमला बंधनकारक असणार आहे आणि पाहुयात पंचांचा निर्णय काय तो अटीतटीची मॅच अजूनही या ठिकाणी पाहायला मिळते मुमरातकर देखील काही या ठिकाणी हार मानायला तयार नाहीयेत आणि चेंबूरकर देखील हार मानायला तयार नाही आहेत व्हाईट बॉल घोषित केला जातोय पाच बॉल आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी सहा बॉल कुकी लक्ष की पाहत होतो सहा बॉल आणि पाच रनची आवश्यकता जतीन गावंड आले तर हिनाय कुमार यांच्या जोडीला सहा बॉल पाच रन चार विकेट जतीन गावंड एनॉय कुमार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सहा बॉल आणि पाच रनची आवश्यकता अंडर क्रिकेटचा जबरदस्त खेळ रंगतोय तो, तो मात्र श्रीवर्धन नगरी मध्ये काही करायची आहे यानंतर आठ मॅचेस खेळवल्या जाणार आहेत याची देखील नोंद घ्यायची आपण चांगला मध्ये जातोय जतीन जा यांच्या बॅट मधून येतोय खणखानी चौकार चार 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 चौकार एक ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी असणार आहे घनश्याम शिंदे अष्टपैलू कामगिरी चांगली पाहायला मिळाली त्याचबरोबर जर पाहिलं तर अरविंद यांच्याकडून देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि आता जतिन गावनच्या बॅट मधून आलेला चौकार परंतु फरहान पहिल्या डावाचे हिरो राहिले दुसऱ्या डावात जर पाहिलं तर घनश्याम शिंदेचे दोन चौकार मिळाले परंतु मॅच सोडणार नाहीये अजूनही एक रनची जरूरत आहे या मॅचला जिंकण्यासाठी अय्यान बॉईज आयोजित श्रीवर्धनची मानाची प्रतिष्ठेची लाडकी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेचं फर्स्ट प्राइज आहे सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये द्वितीय पारितोषिक आहे तीनशे तेहत्तीस रुपयाचं पारितोषिक आता मात्र प्रयत्न धावा रोखण्यासाठी आहे जतीन गावण याही वेळेला बॅक टू बॅक दुसरा चौकार जतीन गावंड आणि चेंबूर टीम म्हणजेच अफजल ऑरियर्स या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळत आहेत अभिनंदन अफजल मेमन सर आणि त्याजून अभिनंदन